नमस्कार सर्व मित्रांचं शेअर मार्केट मराठी मा हो या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो आज टाटा ग्रुपच्या दोन शेअर्समध्ये खूप जास्त प्रमाणात तेजी होती विशेष करून तीन वाजता ज्यावेळेस ही बातमी आली त्यावेळेस या शेअर्समध्ये म्हणजेच टाटा मोटर्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात तेजी किंवा जो व्हॉल्यूम आहे स्टॉक्सचा तो खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तर मित्रांनो टाटा मोटर्स या कंपनीची विक्री गेल्या वर्षापासून या वर्षापर्यंत जवळपास पंचवीस टक्क्यांनी वाढलेली आहे ही बातमी तीन वाजता आल्यानंतर या शेअर्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे तर मित्रांनो ऑटो सेक्टरमधील एक खूप मोठी अशी ही टाटा मोटार्स ही कंपनी आहे तर पहा जवळपास पंचवीस पॉईंट सव्वीस टक्के इतकी कंपनीची विक्री वाढलेली आहे म्हणजेच नोव्हेंबर दोन हजार वीसमध्ये एकोणपन्नास हजार सहाशे पन्नास युनिट विकले गेले होते तर आता नोव्हेंबर एकवीसमध्ये बासष्ट हजार एकशे ब्याण्णव युनिट्स विकलेले आहेत ही खूप चांगली पॉझिटिव बातमी टाटा मोटरसाठी आहे त्याचबरोबर कंपनीची जी टोटल विक्री आहे ती जवळपास आठ पॉईंट एकतीस टक्क्यांनी मागील महिन्यापेक्षा आता वाढलेली आहे तर पहा टोटल जे पॅसेंजर व्हेकल आहेत त्यामध्ये अडोतीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे अगोदरची वाढ जेवढी होती त्यापेक्षा यावर्षी अडोतीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे त्याचबरोबर डोमेस्टिक सेल्स जो आहे तो जवळपास एकवीस टक्क्यांनी वाढलेला आहे म्हणजेच पहा अठ्ठावन्न हजार त्र्याहत्तर युनिट्स या वर्षी गेल्या वर्षीपेक्षा जास्त विकले गेलेले आहेत ही एक खूप पॉझिटिव्ह बातमी टाटा मोटरसाठी आहे त्याचबरोबर ही कंपनी जर तुम्ही पाहिलात कमर्शियल जे व्हेकल आहेत म्हणजे जे उद्योगधंद्याची व्हेकल आहेत त्याची विक्री पंधरा टक्क्यांनी वाढलेली आहे म्हणजे जर सगळे टोटल जो विचार केला तर टाटा मोटर्स या कंपनीची विक्री खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे ही एक टाटा मोटर्ससाठी खूप महत्त्वाची बातमी आहे टाटा मोटर्स अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ट्रक्स पिकअप्स बसेस कार्स बनवण्याचं काम ही कंपनी करते चारशे अष्ट्याहत्तर रुपये तुम्हाला हा स्टॉक्स मित्रांनो भेटत आहे आज जर पाहिलात तर जवळपास चार पॉईंट तेवीस टक्क्यांनी वाढ म्हणजेच एकोणीस पॉईंट चाळीस पैशाने या शेअर्समध्ये वाढ झालेली आहे तीनच्या नंतर या शेअर्समध्ये अचानकपणे जवळपास बारा रुपयांनी वाढ झालेली आहे म्हणजेच ही बातमी आल्यानंतर या शेअर्समध्ये वाढ झाली तर दुसरी बात बातमी आहे टाटा पॉवर या कंपनीबद्दल तर या कंपनीमध्ये सुद्धा चार पॉईंट ब्याऐंशी टक्के म्हणजेच दहा रुपयांनी आज वाढ झालेली आहे जवळपास शेअर्स दोनशे सत्तावीस रुपयाला आज गेलेला आहे तर पहा तीन वाजता ही बातमी आल्यानंतर तीनच्या पुढे हा शेअर्स अचानक दोनशे वीस रुपयेपासून सात रुपयेने हा शेअर्स वाढलेला आहे तर ही कोणती बातमी आहे खूप महत्त्वाची बातमी आहे टाटा पॉवर या कंपनीचं जे काही बिझनेस आहे त्याचे एक्सपान्शनची ही बातमी आहे मित्रांनो एक्सपान्शनची बातमी असेल तर बात त्यावेळेस त्या शेअर्समध्ये वाढ ही हमखास होते टाटा पॉवर इंडियाज लार्जेस्ट सोलर अँड बॅटरी प्रोजेक्ट वर नाईन हंड्रेड फोर्टी फाईव्ह करोड म्हणजेच जवळपास नऊशे पंचेचाळीस करोड रुपयाचा हा प्रोजेक्ट टाटा पॉवर या कंपनीला मिळालेला आहे तर मित्रांनो पहा एस सी सी आय प्रोजेक्ट साईट्स आर लोकेटेड इन छत्तीसगड टाटा पॉवर सेट्स ॲडिंग दॅट ऑर्डर स्कोप इन्क्लूड्स इंजिनियरिंग डिझाईन सप्लाय कन्स्ट्रक्शन इरे इरेक्शन्स टेस्टिंग ओ एम कमिशन्स ऑफ द प्रोजेक्ट टाटा पॉवर या कंपनीला जवळपास एकशे वीस मेगावॅट इतक्या क्षमतेचा जो बॅटरीचा प्रोजेक्ट आहे तो मिळालेला आहे त्याचबरोबर शंभर मेगावॅट इतक्या क्षमतेचा सौर ऊर्जेचा प्रोजेक्ट मिळालेला आहे टोटल हा जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट अठरा महिन्यामध्ये पूर्ण करायचा आहे असं टाटा सन्स या कंपनी टाटा पॉवरनं सांगितलेलं आहे प्रोजेक्ट आहे नऊशे पंचेचाळीस करोड रुपयेचा त्यामुळं मित्रांनो टाटा पॉवर ही कंपनी पूर्वी खूप स्ट्रॉंग नव्हती परंतु आता मात्र शासनाच्या असू द्या किंवा इतर बऱ्यापैकी प्रायव्हेट प्रोजेक्ट असू द्या ते टाटा पॉवरला जास्तीत जास्त मिळत आहेत कारण टाटा पॉवर या कंपनीनं स्वतः खूप मोठं डिमांड आता भविष्यकाळामध्ये काय असू शकतं हे त्यांनी ओळखलेलं आहे आणि चांगले चांगले प्रोजेक्ट टाटा पॉवर सध्या मिळवत आहे त्यामुळं आज टाटा पॉवरच्या शेअर्समध्ये वाढ झालेली आहे तुम्हाला काय वाटतं आवश्यक कळवा हा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा त्याबरोबर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद